नमस्कार, मी श्वेता, तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत। सकाळी 9 बुलेटिन मध्ये तुमचं स्वागत। आणि सुरुवातीला बातमी औरंगाबाद मध्ये। आता लहान मुलांमध्ये सुद्धा कोरोनाचा प्रसार होत असल्याचं समोर आलंय, कारण गेल्या काही दिवसांमध्ये औरंगाबाद मध्ये 3 लहान मुलांचा मृत्यू झालाय। दरम्यान या 3 कोरोनाबाधित मुलांचा मृत्यू हा कोरोनामुळे झालाय किंवा कमक अन्य कुठल्या आजारानं ही मुलं ग्रस्त होती यावरती आरोग्य विभागाकडून संशोधन सुरू आहे। महानगरपालिकेच्या अधिकारी नीता पडळकर यांनी ही माहिती दिली आहे। दरम्यान 0 ते 5 वर्ष वयोगटात 8 तर 0 ते 18 वर्ष वयोगटातील 73 जणांना आतापर्यंत कोरोनाची लागण झाली आहे, त्यामुळे ही धक्कादायक रुग्णवाढीची बाब समोर आली आहे। लहान मुलांमध्ये कोरोनाचा शिरकाव होत असल्यानं आता चिंता वाढली आहे। थेट जाऊयात, आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम आहेत औरंगाबादहून। सिद्धार्थ, त्या लहान मुलांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला होता, याचं काही कारण कळलंय का? लहान मुलांचा मृत्यू झालेला आहे आणि ती पॉझिटिव्ह सुद्धा होती, ही बाब आता समोर आलेली आहे। मात्र आरोग्य विभाग आणि पोस्टमार्टम विभागामध्ये संशोधन करणारी एक टीम असते, ती टीम या मुलांच्या मृत्यूचं नेमकं कारण शोधते आहे। मात्र ह्या मुलांना कोरोना पॉझिटिव्ह हे झाले होते हे सिद्ध झालेलं आहे। मात्र नीता पाडळकर ज्या वैद्यकीय अधिकारी आहेत महापालिकेच्या, त्यांनी माहिती दिल्याप्रमाणे हे तिन्ही मुलं वेगवेगळ्या आजाराने आधीपासूनच ग्रस्त होती। यातील 2 मुलांच्या हृदयाचं वॉल मुळ त्यांचे आधीच ते आजारी होते, त्यामुळं कदाचित त्याच्यामुळं त्यांचा मृत्यू झाला असावा असंही म्हणणं आहे। मात्र आरोग्य विभाग हे नाकारत नाही की हे तिन्ही मुलं जी आहेत पॉझिटिव्ह होती आणि जवळपास 101 मुलं आताही पॉझिटिव्ह आहेत। मात्र आधीच आजार पण असलेल्या मुलांचा या ठिकाणी मृत्यू झालेला आहे। निश्चितच ग्रामीण भाग असेल किंवा औरंगाबाद शहरामध्ये ही बाब चिंतेची आहे, कारण 0 ते 8 गटातील जवळपास 8% मुलं पॉझिटिव्ह होतात, 0 ते 18 गटातील वयोवृद्ध गटातील जवळपास 75 मुलं बाधित झालेले आहेत। एकंदरीतच आपल्याला आधी सांगण्यात आलं होतं की केवळ 50 वरची मुलं लोक जे आहेत, नागरिक जे आहेत, ते जास्त करून यामध्ये मृत्यू पडत असतानाचा आकडा आपल्याला दिसतोय। मात्र आता अत्यंत 0 ते 5 आणि 8 वर्षाखालील मुलांचाही दुर्दैवी मृत्यू या ठिकाणी होत आहे। मात्र हे 3 जे मृत्यू झालेले त्यावर आरोग्य विभाग संशोधन गेल्या 2 ते 3 दिवसापासून करतो आहे। आता नेमका अहवाल त्यांचा काय येतो आणि राज्य सरकारला ते अहवाल देणार आहेत की नेमकं या मुलांचा मृत्यू कोरोनामुळे झाला किंवा कोरोना प्लस आधी आजारी होते त्यामुळे झाला हे पाहावं। बिलकुल सिद्धार्थ, थोडंसं थांबवते मात्र औरंगाबादच्या महानगरपालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉक्टर नीता पडळकर आपल्या सोबत फोन लाईन वरती जोडल्या गेल्यात। मॅडम, स्वागत तुमचं न्यूज 18 लोकमत मध्ये। औरंगाबाद मध्ये इतक्या लहान मुलांना कोरोनाचीच खरं लागण झाली होती का आणि त्यामुळेच त्यांचा मृत्यू झालाय का हे स्पष्ट होत आहे का, आणि इतक्या लहान मुलांना आताच कोरोनाची लागण का होते याचं काय कारण? हा, कोरोनाचं एक तर तुम्ही म्हणता जसं सेकंड वेव्ह मध्ये बऱ्यापैकी इन्फेक्शन आहे आणि फास्ट स्प्रेडिंग आहे, आणि यात जर का लहान मुलंही संपर्कात आले तर त्यांनाही त्याचं इन्फेक्शन होऊ शकतं। पण लहान मुलांची इम्युनिटी किंवा आहे तर लक्षणं फार कमी असतात किंवा ते असिम्प्टोमॅटिक जास्त असतात। पण ही जी मृत्यू झालेली घटना आहे यामध्ये ती मुलांना ऑलरेडी एकाला कंजनेटल हार्ट डिसीज आणि अजून एक काही कोमॉर्बिडिटी होती की ज्यांचा तो आजार त्याला जास्त कारणीभूत ठरलेला आहे आणि त्यांना कोरोना झालेला आहे की त्यांच्या मृत्यूसाठी। याबाबत आपण डिटेल चौकशी करतो आहे आणि त्याचं डेथ ऑडिट होऊन त्या कमिटीचे रिपोर्ट आपण लवकरच पुढे शासनाला देणार। बरं, मात्र या आधी कोरोनाची लहान मुलांना भीती नव्हती, मात्र आता लहान मुलांना देखील जपणं तितकंच महत्वाचं आहे, काय आवाहन कराल? तर मला हे सांगायचंय, ही कोरोनाची भीती तर सर्वांनाच आहे, लहान मुलांना पण आहेच, कारण आताचे जे इन्फेक्शन आहे ते खूप जास्त प्रमाणात स्प्रेड होते, फास्ट स्प्रेडिंग आहे, जास्त इन्फेक्शियस आहे, पटकन लोकांमध्ये होते, जी रुग्णसंख्या झपाट्याने वाढते त्यावरून, तर यामध्ये लहान मुलं सुद्धा त्याच्यामध्ये स्पेअर होत नाहीये। तर हे आपल्याला लहान मुलांची पण काळजी घेणं तितकंच आवश्यक आहे। मुलं सहसा मास्क वापरून खेळणं किंवा हे शक्य होत नाही, पण आपण मोठ्यांनी सर्वांनी मास्क वापरावा आणि आपल्या मुलांनाही सांगावं शक्यतो, आणि आपल्या मुलांना सुरक्षित ठेवावं, हेल्दी खाणं, हेल्दी हे गर्दीच्या ठिकाणी मुलांना अजिबात घेऊन जाऊ नये कुठेही, सर्व पालकांनी आणि सगळ्यांनी मिळून आपल्या मुलांना सांभाळलं पाहिजे। मात्र कोणत्या वयोगटासाठी जास्त धोका आहे, 0 ते 5 वर्ष की 0 ते 18 वर्ष वयोगटातले जास्त रुग्ण दिसत आहेत? ते 5 ते 18 जे आहेत की जे मुलं जरा ज्या बाहेर जातात अशी मुलं ते त्यांना जास्त धोका आहे,
लहान मुलाने जर आताचं जे आपल्याला पिक्चर दिसतंय, एकदा घरात एखाद्या फॅमिली मेंबरला झाला तर घरातले सर्व मेंबर पॉझिटिव्ह येतात, त्यात जर का लहान मुलं असेल तर ते पण पॉझिटिव्ह येतात असं दिसतं त्याच्यामध्ये. पण जे बाहेर पडतात आणि बाहेर जाऊन येणारे आहेत त्या मुलांना जास्त धोका आहे याच्यामध्ये कोरोनाचा पॉझिटिव्ह होणं. जी नेताजी खूप धन्यवाद, तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात आणि ही महत्वपूर्ण माहिती दिलीत. तर सध्या औरंगाबादमध्ये 0 ते 18 वयोगटातील साधारण 73 मुलं कोरोना पॉझिटिव्ह आढळली आहेत आणि औरंगाबादमध्ये 3 लहान मुलांचा मृत्यू झालाय. मात्र तो कोरोनामुळे झालाय की त्या व्यतिरिक्त काही व्याधी होत्या त्यामुळे झालाय यावरती सध्या संशोधन सुरू आहे. मात्र लहान मुलांना सुद्धा आता कोरोनाची बाधा होऊ लागलेली आहे असं आरोग्य अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलंय. संपूर्ण महाराष्ट्रातच दररोज विक्रमी रुग्णवाढ होत असली तरी जनतेला फारशी फिकिरी असं काही दिसत नाही, कारण साताऱ्यामध्ये बगाड यात्रा निघाली आणि त्यापाठोपाठ बुलडाण्यातील सैलानी गावामध्ये बेकायदेशीररित्या संदल यात्रा सुद्धा निघाली होती. पोलिसांची परवानगी नसून सुद्धा या यात्रा निघाल्या, अशामुळे कोरोना रुग्णसंख्या कमी होणार आहे का असा सवाल सुजाण आणि नियम पाळणारे नागरिक विचारत आहेत. दुसरीकडे बुलडाण्यातील सैलानी गावामध्ये सुद्धा नियम पायदळी तुडवत सैलानी गावात संदल यात्रा निघाली. नियमांची पायमल्ली करत ही यात्रा काढण्यात आली आणि या यात्रेला परवानगी सुद्धा देण्यात आलेली नव्हती, मात्र तरी देखील ही यात्रा काढण्यात आली. त्यामुळे अचानक या यात्रेला भाविकांनी इतकी मोठी गर्दी केली त्यामुळे नियम मोडून आणि गर्दी करून काढण्यात आलेल्या यात्रेकरूंना कोरोनाची कसलीच भीती उरलेली नाही का असा प्रश्न विचारला जातोय. कारण एकीकडे साताऱ्यातल्या वाई या ठिकाणी निघालेली बगाड यात्रा, अगदी हजारोंच्या लाखोंच्या संख्येनं तिथे भाविक एकत्र जमलेले दिसत आहेत. आपण जर एक नजर टाकली तर किती मोठा जनसमुदाय तिथे आहे ते दिसत आहे. तर बुलढाण्यामध्ये सैलानी संदल यात्रा सुद्धा निघालेली होती आणि तिथे सुद्धा मोठ्या प्रमाणात हे भाविक जमलेले होते. या दोन्ही ठिकाणी दोन्ही यात्रांना परवानगी नव्हती, मात्र तरी सुद्धा नियम धाब्यावर बसून अशा प्रकारच्या यात्रा आयोजित केल्या जातात आणि अर्थातच त्यांच्यावरती गुन्हे दाखल होत आहेत. मात्र या प्रकारामुळे कोरोनाचा प्रसार आणखी होण्यास मदतच होतीये. तर बुलडाण्यातील सैलानी गावामध्ये नियम पायदळी तुडवत सैलानी गावात संदल यात्रा काढण्यात आली. या यात्रेला परवानगी सुद्धा देण्यात आलेली नव्हती त्यामुळे भाविकांनी मोठी गर्दी केलेली आहे. या संदर्भातली माहिती घेऊयात. आमचे बुलडाण्याचे प्रतिनिधी राहुल खंदारे आहेत आपल्यासोबत. राहुल, परवानगी नव्हती तरी सुद्धा ही यात्रा काढण्यात आली, साधारण किती मोठा जनसमुदाय होता आणि आता कारवाई काय झाली आहे? बरोबर आहे. या ठिकाणी बुलढाणा जिल्ह्याच्या सैलानी यात्रेला प्रशासनाने अगोदरच परवानगी ही जी आहे नाकारली होती आणि कुठल्याही प्रकारची यात्रा त्या ठिकाणी काढू नये अशा प्रकारचे स्पष्ट आदेश त्या ठिकाणी सैलानी यात्रेच्या जे ट्रस्टी आहेत त्यांना देण्यात आले होते. परंतु रात्री दरम्यान त्यांनी कुठली परवानगी नसताना मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी संदल यात्रा काढून हजारोच्या संख्येने त्या ठिकाणी नागरिक जमा झाले होते आणि कोरोनाचे कुठल्याही प्रकारची भीती त्या नागरिकांमध्ये त्या ठिकाणी दिसून येत नव्हती. भंडारा जिल्हा एकीकडे कोरोना हॉटस्पॉटच्या दिशेने वाटचाल करत असताना सैलानी यात्रेमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात अनधिकृतपणे त्या ठिकाणी यात्रेमध्ये सहभागी होणं हे एक बुलढाणाकरांची चिंता वाढवणारी घटना या ठिकाणी म्हणावी लागेल. विशेषतः जर का आपण बघितलं तर पोलिसांच्या नाकावर टिचून ही यात्रा या ठिकाणी काढण्यात आलेली आहे, कारण पोलीसही त्या ठिकाणी हजर होते परंतु ते यात्रेकरूंना रोखू शकले नाही. कारण जनसमुदाय मोठा होता, नागरिकांमध्ये यात्रेच्या संदर्भात त्या ठिकाणी मोठा जोश त्या ठिकाणी भाविकांमध्ये पाहण्यात आला होता. पोलीस जे आहे त्यांचं बळ देखील त्या ठिकाणी कमी पडत होतं, त्यामुळे पोलिसांनी देखील बघ्याची भूमिका त्या ठिकाणी अशी एकंदरीत परिस्थिती होती. धन्यवाद राहुल तुम्ही दिलेल्या माहितीसाठी बुलढाण्यातल्या या सैलानी संदल यात्रेदरम्यान. लॉकडाऊन बाबत महत्वाची बातमी, वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी उपाय हे योजावेच लागतील. यावरती टाळेबंदी हा उपाय नाही हे मान्य आहे, पण त्याला पर्याय हवाय आणि 2 दिवसात विविध तज्ज्ञ, राजकीय नेते आणि सर्व संबंधितांशी चर्चा करून निर्णय घेऊ. पर्यायी मार्ग न सापडल्यास लोकांचा जीव वाचवण्यासाठी नाईलाजानं टाळेबंदी करावी लागेल असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल दिला. तर दुसरीकडे पुण्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्यानं परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आजपासून 7 दिवस पुणे शहरासह जिल्ह्यामध्ये संध्याकाळी 6 ते सकाळी 6 या वेळेमध्ये संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेण्यात आलाय.
मुंबई आणि पुण्यामध्ये काय नेमके नियम आहेत, काय नियम लागू शकतात या संदर्भात अधिक माहिती घेऊयात. मुंबईतून आमच्या प्रतिनिधी स्वाती लोखंडे, तर पुण्यातून अद्वैत मेहता. सुरुवातीला मुंबईत जाऊयात. स्वाती, मुख्यमंत्र्यांनी काल सांगितलं, इशारा दिलेलाच आहे, दोन दिवसांची मुदतही आहे, त्यामुळे दोन दिवसानंतर काय चित्र असू शकतं? खरं तर मुख्यमंत्री ज्या पद्धतीने बोलत होते ते पाहता असं वाटतं की मुख्यमंत्र्यांनी दोन दिवसांचा कालावधी दिलेला आहे लोकांना पटापट आपली कामं उरकायला, किंवा मग जस्ट कुणाला स्थलांतर करायचं असेल त्यासाठी. कारण जर आपण बघितलं की मुख्यमंत्र्यांच्या बोलण्यात स्पष्ट होतं की लॉकडाऊन जरी हा शेवटचा पर्याय नसला तरी पण आपल्याला आता त्याच्याशिवाय कोणता उपाय दिसत नाही, दोन दिवसात बैठका घेतो आणि बैठकातनं काही मार्ग निघतोय का बघतो. पण आपल्याला माहिती आहे की आता असा वेगळा काय मार्ग निघू शकतोय, सध्या ज्या पद्धतीनं ज्या पटीनं संख्या वाढते ते पाहता लॉकडाऊन जरी पर्याय नसला तरी लॉकडाऊन हाच पर्याय असं म्हणायला हरकत नाही आहे. कारण एका दिवसामध्ये साधारणतः 48,000 रुग्ण या राज्यात सापडत आहेत आणि मुंबईसारख्या शहरामध्ये ही संख्या जवळपास 9,000 जाते एका दिवसातली रुग्णसंख्या, ही नक्कीच चिंतेची बाब आहे. मृत्यूचा आकडा पण वाढतोय राज्यात 220, तर आपण जर बघितलं की मुंबईमध्ये 20 मृत्यू, तर आधी असं म्हटलं जातो की हा खूप जास्त वेगाने पसरतो पण मृत्यूचं प्रमाण कमी आहे. पण आपण बघितलं की औरंगाबादेत 3 लहान मुलांचा मृत्यू झाला आहे, म्हणजे मुलांपर्यंत पण याचं इन्फेक्शन होतं आणि ज्याच्यामुळे त्यांचं मृत्यू होते, भले कोमॉर्बिडिटी असेल पण जे आधी दिसत नव्हतं ते आता मोठ्या प्रमाणावर बघायला मिळतं आहे. मुंबईतल्या परिस्थितीबाबत जर आपण विशेष आढावा घेतला तर लक्षात येते की ही सकाळची गर्दी आपण बघतोय ही नेहमीची गर्दी आहे, याच्यात काही नवीन नाही आहे की या गर्दीमध्ये उलट याच्यापेक्षा अधिकची गर्दी असते. आणि ही गर्दी टाळू शकतो का? तर नाही. मुंबईसारख्या शहरामध्ये अशा मोठ्या मोठ्या मंड्या आहेत किंवा रेल्वे स्टेशन्स आहेत, ह्या गर्दीला कोणत्याही म्हणजे गर्दी टाळू शकत नाही. आणि मग जर टाळायची असेल तर काय असू शकतं? तर लॉकडाऊन. पण जर आपण बघितलं की म्हणजे भाजी मार्केट हे इसेन्शियल सर्व्हिसेसमध्ये येतं आणि मोठ्या प्रमाणावर जे छोटे व्यापारी आहेत ते दादरच्या या मार्केटमध्ये खरेदीसाठी येत असतात. भले लॉकडाऊन लागला तरी इथली परिस्थिती बदलेल का? नाही. पण मग काय बदलू शकतं? की जे रेस्टॉरंट्स मॉल यांना जी दिलेली मुदत आहे कदाचित त्याच्यामध्ये पूर्णपणे कपात होऊ शकते. म्हणजे ज्या पद्धतीनं आता आपण बघितलं की जे संध्याकाळी 8 वाजल्यापासून दुसऱ्या दिवशी सकाळी 7 वाजेपर्यंत साधारणतः 12 तासांच्या अवधीमध्ये पूर्णपणे बंद केलं जातं, तर त्याऐवजी कदाचित पूर्णपणे म्हणजे काही दिवस पूर्णपणे मॉल्स मल्टिप्लेक्सेस पुन्हा एकदा बंद होऊ शकतील. त्याचनंतर जे आता जे काही लग्नाची म्हणजे लग्नासाठी आणि एकूणच बाकी इतर कार्यक्रमांसाठी जी उपस्थिती आहे तर ती उपस्थिती पण म्हणजे हे मॅरेजेस हॉल वगैरे पण बंद होऊ शकतात. एकूण मुंबईकरांचं काय जरा म्हणणं आहे कारण जे छोटे व्यापारी आहेत जरा जाणून घेऊया काय वाटतंय त्यांना लॉकडाऊन लागला तर. अभी क्या लॉकडाऊन तो बहुत परेशानी हो जाएगी मॅडम, खाने का वांदा हो जाएगा अभी तो. काय झालं लॉकडाऊन लागलं तर बहुत तकलीफ होएगा ना, अभी खाने को वांदा हो गया है, एक साल से पहले बैठे हैं, अभी फिर से दोबारा लग जाएगा तो बहुत खाने के भी वांदे हो जाएंगे. मौशी, लॉकडाऊन लागला तर तर कदाचित आता ज्या यांच्या तोंडावरचा मास्क हटलेला होता तर हा कदाचित मास्क आपल्या तोंडावर कायम राहिला असता तर कदाचित ही वेळ आली नसती, कदाचित त्रिसूत्रीचं पालन झालं असतं तर ही वेळ आली नसती. पण मुख्यमंत्र्यांनी जसं स्पष्टपणे म्हटलेलं आहे की दोन दिवसात ते अधिक स्पष्ट करतील की नेमकं लॉकडाऊनचं स्वरूप काय असेल. बिलकुल. स्वाती, थोडंसं थांबवते, मुंबईमधून आपण पुण्यामध्ये जाऊयात. अद्वैत मेहता आपले प्रतिनिधी तिथे आहेत. अद्वैत, पुण्यासाठी तर नियम लागू झालेले आहेत आणि त्याची अंमलबजावणी आजपासून होते, काय सविस्तर सांगाल? पुणे शहरामध्ये किंवा जिल्ह्यामध्ये उच्चांकी विक्रमी रुग्ण आढळत आहेत ही वस्तुस्थिती आहे. जिल्ह्यानं काल 9,000 आकडा ओलांडला आहे, मात्र जनभावना जी आहे ती लॉकडाऊन विरोधी असं दिसतंय. व्यापाऱ्यांचाही विरोध आहे, त्यानंतर जे सर्वसामान्य आहेत त्यांचाही विरोध आहे. बघा, मंडईमध्ये मी आहे आणि शुकशुकाट आहे, इथं एरवी पाय ठेवायला जागा नसते. रस्त्यावरती सुद्धा अनेक आज बघायला मिळालं शुकशुकाट आहे, अनेक सिग्नल्स जे आहेत ते सुद्धा बंद आहेत. त्यामुळं लोकांमध्ये निश्चितपणे धास्ती आहे आणि जे निर्बंध आहेत ते पाळत आहेत लोक. सरकारपुढंही पेच आहे की काय करावं, लॉकडाऊन लावला तरी प्रॉब्लेम, नाही लावला तरी प्रॉब्लेम, अशी परिस्थिती. आपण थेट लोकांनाच विचारूयात की त्यांना काय वाटतंय. खरोखर लॉकडाऊनचे संकेत मिळत आहेत, परत सरकार हतबल झालेलं आहे, बेड्स मिळणार नाहीत असं म्हणतंय. काय वाटतं तुम्हाला की लॉकडाऊन हा उपाय ठरेल का? लावला जर समजा तर काय फरक पडेल कोरोनामध्ये?
साधारणतः कमीत कमी 8 दिवस तरी लॉकडाऊन लावण्याची गरज आहे, कारण की पेशंट एवढे वाढत आहेत की कोणाला घरात सुद्धा एवढी जागा नाही, कोणाची की 4 रूमचे खोल्या आहेत, 10-10 कॉलरमध्ये 4-4, 8-8 लोक राहतात, तर त्यांनी काय करायचं? ह्याला एकच पर्याय की 8 दिवस कमीत कमी लावा, हे पण मग तुम्ही साखळी तोडायचे म्हणलं तर हेच करायला लागणार आहे. तुम्हाला वाटतं लॉकडाऊन लावायला पाहिजे? लावायला पाहिजे, पण कमीत कमी, कारण की हे होऊ शकत नाहीये, कमी होऊ शकत नाही पेशंट. बघा विशेष आहे हे म्हणतात की लॉकडाऊन लावलं पाहिजे, लॉकडाऊन लागण्याचे संकेत मिळत आहेत उद्धव ठाकरेंच्या बोलण्यामधून, कदाचित 8 दिवस 14 दिवस. काय एकंदरीत गर्दी होते का लोकांची? लोक मास्क वापरत आहेत का? काय मंडईमध्ये काय परिस्थिती? मास्क वापरायलाच पाहिजेत कंटिन्यू. वापरत आहेत का पण? काही लोक वापरतात, काही लोक वापरत नाही, काही लोक म्हणतात काय होतंय त्याच्यामुळे काय होतंय, मग हे लॉकडाऊनला जरा हे होतंय ना, लोकांनी स्वतःची काळजी घेतली ना तर लॉकडाऊन होण्याची शक्यता कमी. असं त्यामुळं परत आपण जर समजा नजर टाकली तर बघा अत्यंत तुरळक गर्दी आहे. बिलकुल. अद्वैत आणि स्वाती दोघांचे धन्यवाद तुम्ही दिलेले.